लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करू लागले. याच दरम्यान वेगवेगळ्या मतदारसंघात आपल्या जागेचा दावा ठोकत आहेत. अशात शिंदे गट आणि भाजपमध्ये जागेवरून वाद निर्माण होऊ लागलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजप नेत्यांकडून दावा ठोकण्यात येत आहे. कल्याणमध्ये भाजपच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपने घेतली आहे. एकीकडे अंतर्गत धुसमूस आहेत, शिवाय विरोधी गटाकडून ही शिंदे गटाचे खच्चीकरण होत असल्याचे दिसत आहे. 4 दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या आवारात झालेला वाद, त्यानंतर आता मुलाच्या उमेदवारीवरून सुरू असलेला विरोध, अशा दुहेरी पातळीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लढावं लागत असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासून कल्याण लोकसभा मतदारसंघ नेहमीच वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे इथून दुसऱ्यांदा खासदार आहेत आणि आता ते हॅट्रिक मारण्याची तयारी करत आहेत. पण त्यांच्या या मतदारसंघावर सगळ्याच पक्षांचा डोळा आहे, अक्षरशः मित्रपक्ष असलेल्या भाजपचं देखील. मध्यंतरी रवींद्र चव्हाणांना इथून लोकसभेला पाठवलं जाईल अशी चर्चा होती, त्यावरून वादही झाला होता. आता हा वाद थोडा नमला असं वाटत होतं, तोच आता श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून पुन्हा भाजपकडून आव्हान मिळालं. भाजपचेच कार्यकर्ते शिंदेंचा कडाडून विरोध करत आहेत, त्यामुळे शिंदेंना यंदाची निवडणूक कठीण जाणार असल्याचं दिसतंय. एकूण कल्याणमधील राजकीय वाद का वाढतोय की जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांना भाजपकडून डिवचलं जात आहे हेच जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. लोकसभेचे पडघम वाजायला सुरुवात झाली. भाजपने तर आपली पहिली यादी देखील जाहीर केली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र अजूनही जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट सध्या एकत्र आहेत. लोकसभेच्या रणनीतीवरून सध्या तरी तिन्ही पक्षांमध्ये वरून अलबेला दाखवलं असलं तरी आतून मात्र खटके उडत असल्याचे दिसते. सध्या महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आहे. शिरूर, मावळ, पुणे, रायगड यासारख्या अनेक मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या बेडूकुड्या सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असतानाच वरिष्ठ पातळीवर एकमेकांना डिवचलं जात आहे. हेच अगदी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. महिन्याभरापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड हे जखमी झाले होते. महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारातून जखमी झाल्यानंतर महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. सध्या गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत, मात्र दुसरीकडे गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व मतदारसंघात जोरदार प्रचारात उतरलेत. नुकतेच या मतदारसंघातील 1,95,00,000 रुपयांच्या विविध कामाचे लोकार्पण आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी आणि मुलगा यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. त्यांनी गणपत गायकवाड यांच्या वतीने शहरभर अनेक फ्लेक्स देखील लावले. या फ्लेक्सवर देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अमित शहा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतचे फोटो देखील लावण्यात आले. यावरून पक्षाकडून कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही असे महेश गायकवाड यांच्याकडून बोलण्यात येत आहे. एकंदरीतच कल्याण पूर्व मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा आता चर्चेचा रोख आहे. कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे यांना विरोध हा आजचा नाही. गेल्या 2 ते 3 वर्षापासून श्रीकांत शिंदे यांना एक प्रकारे विरोध होत झालेला आहे. 2 वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेने घनचक्र व्यवस्थापन कर लागू केल्यावर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. या व्यवस्थापन कराला रद्द करण्यात यावे यासाठी रवींद्र चव्हाण यांनी थेट श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. याशिवाय कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती.
ही योजना भाजप सरकारने मंजूर केली. केंद्रातून या योजनेसाठी अनुदान आले असे असताना खासदार श्रीकांत शिंदे येथील प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात, कोणत्याही कारणाव्यतिरिक्त भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप 2021 भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला होता. यानंतर आता हेच भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यंदाच्या लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत. एकंदरीतच कल्याण लोकसभेच्या अडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक डिवचलं जात आहे, असाच एक रोग सांगितला जात आहे. कल्याण लोकसभेच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांची अडवणूक करणे आणि महाराष्ट्रातील जागावाटपांमध्ये एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर रोखून धरणे असा तर भाजपचा डाव नाही ना, असे देखील बोलले जात आहे. मात्र कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांची वाट चहूबाजूनी खडतर करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत, एवढं मात्र या गोष्टीवरून दिसून येत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या तरी तुरुंगात आहेत, मात्र त्यांच्या पत्नी प्रचारास उतरल्यामुळे भाजपकडून या मतदारसंघावर क्लेम तर सांगितलं जात नाही ना, असे देखील दिसत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.